अर्जुन विशार योग अध्याय पहिला। जय जय श्री आत्मरूपा, करावी मजवरी कृपा, तू स्वयेची जाणीव स्वरूपा, भगवंता माझा। देवा तूची गणेशो, तूची सकलमती प्रकाशो, म्हणे हा निवृत्तिदासु ज्ञानेश्वर। प्रकटो ब्रह्म शब्द होऊन, शब्द स्वरूप ते घेऊन, कर तुझेच तू वर्णन भगवंता आता। प्रकटली स्मृती शब्द लेवून, काव्य पंक्ती त्या होऊन, तू गूढार्थ तो घेऊन प्रकट आता। अठरा पुराणे तेच अलंकार, लेवून नाना शब्द प्रकार, घेऊन अर्थ अपार प्रकटावे देवा। होऊ दे काव्य सुंदर, जसे रंगी तते अंबर, शब्द बनून पल्लेदार प्रकटो आता। बनून ओवी काव्य प्रकार, करण्या कौतुक चिरंतनाचे अपार, गूढार्थाची ती खुंगर वाजो देवा। रहस्य जे अस्तित्वाचे, तत्वते बुद्धी पलीकडचे, वर्णन त्या परमपदाचे होवो देवा। तव कटी मेखला मिरवती, तीच व्यासादिकांची मती, पदर सोगे ते झळकती मुक्तपणे। दर्शने सहा असती, म्हणून सहा भुजांची मूर्ती, परस्पर विसंवाद करती आयुधे प्रतीकात्मक, तर्कशास्त्र ते परशु, न्यायशास्त्र तो अंकुशु, वेदांत तो महारसु, मोदक निरवे। एके हाती असे दात, जे संकेतात्मक बौद्धमत, जे स्वभावतः असे खंडित वार्तिक म्हणती। हाती फूल कमळाचे, जे प्रतीक चिरंतन सत्तेचे, कार्य धर्मस्थापनेचे म्हणून अभय हस्त। बघ विवेकवान केवळ, म्हणून सोंड सरळ, ते परमानंदाचे बळ आत्मतत्वी। दात प्रतीक समतेचे, जे अति शुभ्र वर्णाचे, नेत्र प्रतीक ज्ञानाचे, पहातव ठाई। पूर्व उत्तर मीमांसा दोन, तसे प्रतीकात्मक कान, करती मुनी बोधाचे सेवन भ्रमर होनी। आत्मबोध पूर्ण ती मती, म्हणून चमकती ते मोती, दोन गंड स्थळे जी असती ती द्वैत अद्वैत। दहा उपनिषदे फुले खास, आत्मज्ञानाचा तया सुवास, शोभा येई गंडस्थळास फुला कारणे। पायते अकार, उदरते उकार, मस्तकते मकार भले मोठे। ओंकाराचा जो सार,
प्रकटवो न ब्रह्मज्ञान अपार केली कृपा मजवर भगवंता तू आता करतो सरस्वती नमन मग होईल तुझे ते वर्णन मग गूढार्थाचे ते प्रकटन आपो आप मजरिदयी प्रकटविले सार मजरिदयी प्रकटविले सार म्हणून तरलो हा संसार कृपा अपार माझ्यावर भगवंता तुझी आत्मज्ञानाचे अंजन घालता मिटते भ्रम अज्ञानता मग अनुभवा येते ब्रह्ममयता ठाई ठाई होता चिंतामणी तो प्राप्त मग कशाची ददात सर्व इच्छांची वासलात लागली आता म्हणून होण्या ते ज्ञान जावे सद्गुरुला शरण जैसे घडता मूळास सिंचन तरतरे वृक्ष केल्याने समुद्रात स्नान घडे सर्व तीर्थाच पुण्य होतसे सर्व रसाच चाखण सेवता अमृत म्हणून होण्या सर्व आशा पूर्ण करतो श्री गुरुसी वंदन वारंवार माझे नमन त्यांचे पायी आता ऐका कथा गहन जी सर्व सुखाचे उगमस्थान अति सुंदर ते उपवन ज्ञानाचे करता गीतेचे अध्ययन होतसे सुखाचे प्रकटन संपणे भ्रम अज्ञान सूत्र असे जाणण्या शास्त्रांचे हे सार करण्या भवचक्र ते पार सर्वांनी भावे तयार मनोभावे गीता सर्वधर्मांचे माहेर प्रकटले ज्ञान अपार मोक्षाचे सूत्र मनोहर गीते माजी गीता कथा ती सुंदर प्रकटली रणभूमीवर करण्या जगाचा उद्धार कुरुक्षेत्री गीता काव्य अति खास सूत्र एकाहून एक सरस आत्मतत्वाचा सुवास गीते माजी अजून ऐका गोष्ट एक गीता परमज्ञान सात्विक आत्मतत्वाची घडे ओळख गीते कारणी संपता भ्रम अज्ञान होतसे बोधाचे प्रकटन संपतसे ते जन्म मरण ज्ञान होता ज्ञान ते प्राप्त होता प्रकटते जगण्यातील सहजता आयुष्यातील विषण्णता निघून जाई कलेसे येते कौशल्यता पुण्यते वाढता घडली जनमे जयासी मुक्तता श्रवणा माजी विचार जर केला क्षण भर रंगाना येतसे बहर सद्गुण होती ते प्रखर श्रवण घडता जसे सूर्य बिंबच प्रकटले
त्रैलोक्य पहा उजळले तैसे व्यासानी प्रकटविले गीता तत्व सुपीक जमिनीत भी पेरता प्रकटते ती धनधान्यता तैसे फुलली ही गीता रणांगणी शहरात निवास करता वाढते ती सभ्यता तैसे गीता तत्व ऐकता ज्ञान होते येता ती तारुण्यता प्रकटे मग लावण्यता मग आगळीच सुंदरता तरुणी ठाई आधीच रमणीय उद्यान त्यात वसंताचे आगमन मग सुंदरतेचे प्रकटन सर्व दूर गोळा तो सोन्याचा ना गुण ना आकाराचा आकार देता अलंकाराचा भासे सुंदर तैसे व्यासानी जे वर्णिले जर ते मनापासून ऐकले मग मुक्तीचे दारच उघडले आपो आप प्रतिष्ठाती इच्छून अंगी लहानपण घेऊन प्रकटली सर्वती पुराण महाभारती जे नाही महाभारतात ते नसे तिन्ही लोकात म्हणून गीता श्रेष्ठ जगतात जाणकार तुम्ही ऐसी ही गीता सुरस प्राप्त होण्या मोक्षास वैशंपायन मुनीनी जनमे जयास सांगितली असे ऐसी कथा ती उत्तम पवित्र आणि निरुपम प्राप्त होण्या मोक्षधाम ऐकावी तुम्ही गीता अध्यात्माचे सार होण्या भवचक्रा पार भगवंताचे अनंत उपकार आम्हावरी ज्ञान सागर तो मंथुनी व्यासमुनींनी काढले लोणी प्रकटली मोक्षाची ती कहाणी गीते ठाई लोणी ज्ञानाग्नीत तापवून विवेक वैराग्य कथून कथिले स्वानुभवाचे आत्मज्ञान आम्हासाठी घडता ती संत संगती येते बाती विरक्ती प्रकटते मगती मुक्ती बोध होता श्री व्यासांचे हे कथन उपयोगी होण्या आत्मज्ञान होतसे मानवाचे कल्याण गीता ऐकता ही गीता जी म्हणितली ती शिव ब्रह्माने प्रशंसिली सनकादिकांनी असे सेविली आदराने पडता शरदाच चांदण टिपती चकोर अमृत कण तसे देऊन पूर्ण अवधान ऐकावे तुम्ही मन एकाग्र करून चित्ती सावधान होऊन घडो गीतेचे श्रवण अंतरंगी शब्दांच्या पलीकडे जाता मन इंद्रियासी तादात्म्य तुटता प्रकटते ती आत्मसत्ता आपो आप जैसे भ्रमर नेती पराग कण दुर्लक्षून कमल दलाची पान
तैसे करावे तुम्ही श्रवण या ग्रंथाचे। जैसे गगनी चंद्र प्रकटता आपले स्थान न सोडता, देतसे चंद्रासी अलिंगनता ती कुमुदिनी। ऐसे जयाचे गंभीर माना स्थिर जयाचे अंतःकरण, तया होतसे आत्मज्ञान श्रवण करता। जे अर्जुनासम योग्य असते तया होतसे ज्ञान प्राप्ती, येता आत्मतत्वाची प्रचीती मोक्ष घडे। सज्जन हो तुम्ही उदार म्हणून काढतसे उद्गार, ठेवतो माथा चरणावर तुमच्या येथे। जैसा स्वभाव माय बापाचा, लेकरू बोले बोबडी वाचा, तरी वर्षाव कौतुकाचा लेकरावर। तैसे अंगीकारा मजला समजून बा आपला, कमी अधिक जरी फुटला बोल मुखी। परी अपराध आणिक आहे मी आत्मतत्व सावळू पाहे, मुठी तमी धरू पाहे अनंत आकाशा। अतर्क्यच माझे हे धाडस हाती घेणे ऐसे साहस, काजवा का देऊ शके प्रकाश सूर्या लागी। टिटवी आपल्या चोचीन घेऊ पाहे सागरास शोषून, तैसा माझा हा प्रयत्न जाणतो मी। आकाशासते कवटाळणे त्यासाठी त्याहूनही मोठे होणे, तैसे गीतार्थ सांगणे अति कठीण। या गीतार्थाचे विवरण केले पहा शिवशंकरान, पार्वतीन केला होता प्रश्न मोक्षासाठी। शिव म्हणेन उमजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे हे गीता तत्व। या गीतार्थाचे वर्णन केले त्या परमेश्वरान, घडणे स्वप्न सुषुप्तीत जागरण सूत्र असे। ऐसे हे तत्व अगाध जेथे वेडावले ते वेद, तेथे मी मतिमंद काय बोलू। अनंता कैसे जाणावे महातेजा कसे उजळावे, चिलटाने आकाशा कसे घ्यावे मुठी माझी। परियेथ मज एक आधार मज मनी प्रकटला सारंग धर, तयाचाच हा चमत्कार बोल माझे। एरवी मी अज्ञानी सत्य असत्य न जाणी, प्रकटली जी ही वाणी ती त्याचीच कृपा। लोखंडाचे सोने होणे ते परिसाच्याच स्पर्शाने, मेलेलाही जिवंत होणे ते अमृत। प्रसन्न होता सरस्वती मग बोल स्वयेची उमलती, मुकेही बोलू लागती ज्ञान होता। जयाची कामधेनू माता तया सर्व गोष्टींची प्राप्यता, म्हणून गीतार्थाची वाच्यता करतसे आज।
सज्जन हो तुम्हा माझे विनवणे, जरी बोललो अधिक उणे तरी माझे ते बोलणे दुर्लक्षा तुम्ही। आता द्यावे अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेना, जशी सूत्रधाराच्या अधीन कळसूत्री बाहुली, मी संतांच्याच अधीन संतांचाच निरोप सांगीन, मज पदरात ते घेऊन करावे पवित्र। मग श्री गुरु म्हणती न बोलावे आता अति, गीतेची ती महती सांगावी आता। ऐकता त्या बोलास मनी प्रकटला परम उल्हास, म्हणे एकाग्र करून मनास ऐकावे आता। पुत्र प्रेमाने हो ऊन मोहित, धृतराष्ट्र असे विचारत, रणांगणावरची खबर वात सांग संजया। जे प्रसिद्ध धर्मक्षेत्र म्हणून तेथे कौरव पांडव जमून, युद्धाच्या त्या निमित्तान काय करती, आता या क्षणी काय करती तेरणी, सांग मज पाहुनी त्वरित आता। त्या वेळी संजय तो बोलला पाहुनी पांडव सैन्याला, म्हणे महाप्रलयच प्रकटला रणी आता। आले असे घनदाट पहा अचाट ते संकट, प्रकटले जसे काळकूट अमृत मंथनी, समुद्री अग्नि भडकतो मग वावटळी सम पसरतो, सागराही तो शोषतो भिडून आकाशा। तैसे पांडव सैन्य फाट व्यूह रचनाती अचाट, सारा मृत्यूचाच थाट प्रकटला रणी। हत्तीचा कळप मदोन्मत्त सिंह असे दुर्लक्षित, तसा पांडवा असे अवहेरीत दुर्योधन तेथे। मग द्रोणापाशी येऊन बोलता झाला तो दुर्योधन, पहा गुरुदेव हे योद्धे जन पांडवांचे। जैसे डोंगरी किल्ले असती तैसे व्यूहरचना सभोवती, द्रुपद पुत्राची ही मती गुरुदेवा। जयास तुम्ही शिकवले तयानेच हे व्यूह लावले, पहा सैन्य कसे उभारले सभोवती याने। मी असे शत्रूस पहात जे युद्धात अति पारंगत, शस्त्रे घेऊन ती हातात सज्जरणी। योद्धे एकाहून एक महान भीम अर्जुना समान, युद्धी असती जे निपुण जमले येथे। आहे येथे युयुधान सुभट आला असे तो विराट, आणि महारथी तो श्रेष्ठ द्रुपद वीर। धृष्टकेतू आणि चेकितान काशीराज वीर बलवान, शैब्य उत्तम ऊर्जा समान वीर जमले। पहा कुंती भोजास युधा मन्यू ही आला युद्धास, पाहिले का पुरुजीत राजास रणांगणी तुम्ही। तो पहा सुभद्रेचा नंदना जो असे प्रति अर्जुन,
बोलला तो दुर्योधन द्रोणामाजी आणि कही द्रौपदी कुमार जे सगळेच महारथी वीर हिम्मत जयांची अपार जमले येथे आता माझ्या या सैन्यात जे असती युद्ध पारंगत तयांची नावे मी असे सांगत ऐका आता सांगतो नावे एक दोन केवळ उदाहरण म्हणून तुम्हा सारखे जे महान ऐका आता पहा भीष्म जे गंगा नंदन तेजस्वी सूर्या समान शत्रूचा काळ जो कर्ण आहे येथे जर यांच्या मनी येईल तर विश्वही संहारतील पांडवा सहज मारतील कृपाचार्य येथे विकर्ण ही आला पाहून घ्या अश्वत्थाम्याला जयाची भीती वाट तसे काळाला सदोदित समितिंजय सौमदत्ती ऐसे कित्येक बहु असती नाही जयांच्या बळाची गणती ब्रह्मदेवा सर्वशास्त्र पारंगत जमले सिद्ध मंत्र अवगत अस्त्रे आली प्रचारात जानसे कारणे जे असती अतिशक्तिमान युद्ध सज्जते होऊन मजसाठी करण्या प्राणार्पण आले येथे जैसे पतिव्रतेचा मनी दुसरा नसेची कोणी पतिवाचुनी तैसे मजसी सर्वस्व मानुनी जमले येथे मज विजयाची इच्छा करून जीव टाकण्या ओवाळून आले सिद्ध होऊन रणांगणी युद्ध कलेत निपुण रणकौशल्याची नाही वाण सवे क्षत्रियांचा अभिमान तयांचे मनी ऐसे माझे जे शूरवीर युद्धास असती जे तयार कीर्ती जयांची अपार जमले येथे क्षत्रिया माझी जे श्रेष्ठ युद्ध कलेत जे वरिष्ठ करतील पांडवांना नष्ट भीष्म पहा सुंदर व्यूह रचना रचून युद्धास तयार होऊन त्रैलोक्य ही भासते लहान या सैन्या पुढे आधीच समुद्र अपार त्यात समुद्र अग्नी तयार आता प्रलय महाभयंकर होईल येथे प्रलय अग्नीस झंझावात दोघांचा जैसा संघात तैसे भीष्म हे गंगासुत सेनापती आता याना कोण भिडेल पहा पांडव हरतील माझाच विजय होईल रणांगणी दांडगा भीम पांडव सेनापती न जाणे तो युद्धनीती होईल पांडवांची दुर्गती या युद्धात मग पुन्हा तो म्हणाला सर्व त्या सैन्य दलाला सज्ज व्हा युद्धाला आता येथे आपल्या ज्या पलटणी तयात सामील होऊनी करावी सैन्याची आखणी महारथींनी आता महारथींनी सैन्य सांभाळावे भीष्मांच्या आज्ञेत राहावे
म्हणे द्रोणास ठेवावे लक्ष सर्वांवर, भीष्मांचे संरक्षण करावे अतिदक्ष रहावे, भीष्मास दुर्योधनच समजावे सकल तुम्ही। संजय उवाच, राजाचे हे बोल ऐकून गेले सेनापती आनंदून, सिंहनाद मग करून तयार झाले, आवाज भयंकर झाला, प्रतिध्वनी आकाशी उमटला, युद्ध क्षेत्री नच सामावला तो ध्वनी, मग त्या क्षणी वीरवृत्ती ते उपजोनी, भीष्मानी केला शंखध्वनी आवेशात, ते दोन्ही नाद मिसळले, त्रैलोक्य बधिर झाले, जैसे आकाशच पडले तुटोनिया, धडधड झाली आकाशात, लाटा उठल्या सागरात, चराचर झाले कंपित ऐकता ध्वनी, ऐशा महाघोषात आवाज दुमदुमले गिरिकंदरात, रणवाद्याच्या आवाजात सिद्ध सारे, वाद्यांचा ध्वनी जाहला जसा प्रलय काल प्रकटला, पोटात गोळाच उठला वीरांच्याही, शंख ढोल रणभेरी नौबत झांजा तुतारी, वाद्ये वाजता ती सारी गडगडाट झाला, आवेशाने भुजा थोपटती शत्रुपक्षास आव्हान देती, जसे मदोन्मत्त हत्ती आवरती ना, भित्रांना विचारते कोण गेले कसपटासमान उडून, भयंकर आवाजान यमही घाबरला, काही उभ्यानेच मेले कोणी दात खेळी बैसले, वीरांनाही कापरे भरले ऐकता ध्वनी, भयंकर रणध्वनी जाहला ब्रह्मदेवही व्याकुळला, पाहून त्या प्रलयकाला देवही घाबरले, स्वर्गात पसरली घबराट पाहून तो आकांत, इकडे काय झाले पांडव सेनेत पाहू आता, जया निशाण विजयाचे चिन्ह जे पराक्रमाचे, घोडे गरुडाच्या जातीचे तो रथ अर्जुनाचा, मेरू पर्वतास पंख फुटणे तैसे ते रथाचे उधळणे, सर्व दिशांचे ही उजळणे रथा कारणे, ज्या रथाचा सारथी कृष्ण जो वैकुंठीचा राणा जाण, त्या रथाचे गुणवर्णन काय करू, हनुमान जसे ध्वजस्तंभावर जो शंकराचा अवतार, आणि सारथी सारंगधर अर्जुन प्रेमी, पहा नवल परमेश्वराचे किती प्रेम तया भक्ताचे, सारथ्य करी अर्जुनाचे स्वये परमेश्वर, भक्तासी पाठीसी घातला आपण पुढे राहिला, शंख पांचजन्य वाजवला भगवंताने, पहा महाघोष झाला तैसा शंख निनादला, जैसा महासूर्यच उगवला लोपवून नक्षत्रा, वाद्यांचे आवाजते कौरव सैन्यात जे गाजत होते,
गेले सहज लोपून ते या आवाजी, ऐसा आवाज ऐकून मग स्फुरण ते चढून शंख देव दत्त अर्जुनान वाजविला रणी, ध्वनी दोन शंखांचा मिसळून आवाज भयंकर होऊन ब्रह्मांड ही भासे विदीर्ण रणांगणी, भीमास आवेश चढला जसा प्रलय काल खवळला, शंख पौंड्र वाजविला भीमाने पहा, गडगडाट जसा ढगांचा तसा आवाज शंखांचा, शंख ही युधिष्ठिराचा वाजला रणी, शंख सुघोष नकुलाने आणि मणिपुष्पक सहदेवाने एकत्रित त्या ध्वनीने घाबरला यम, तेथे राजे असती अनेक द्रुपद द्रौपदे यादिक, तो काशी नरेश तू देख महाबाहू, अभिमन्यु अर्जुनाचा सूत सात्यकी तो अपराजित आहे धृष्टद्युम्न नृपनाथ शिखंडी सह, विराट आणि राजे इतर सेनापती जे मुख्य वीर ते शंख वाजवून तयार युद्धासाठी, भयंकर आवाज ऐकुनी शेष कूर्म गेले घाबरुनी, मस्तकावरील भूभार टाकुनी पळू पाहती, तिन्ही लोक डळमळले मेरू मांदार हलू लागले, समुद्र जलते उसळले कैलासा माजी, तेथे भूमीच उलटू पाहे आकाश कोसळू जाये, सडा नक्षत्रांचा पडू पाहे त्या रणांगणी, प्रलय झाला रे झाला देवांचा आधार गेला, एकच कोंधळ उडाला सत्यलोकी, दिवसा सूर्य बुडाला ऐसा प्रलय काल मांडला, भयंकर हाहाकार झाला तिन्ही लोकी, ते पाहून वाटले कृष्णाला हा प्रलय काल आला, पण गडगडाट थांबला एकाएकी, बरे झाले जगते वाचले एरवी जग होते संपले, शंख जेव्हा वाजवले सर्वांनी आवाज जरी ओसरला प्रतिध्वनी उमटत राहिला, तेने दळभार विध्वंसला कौरवांचा, सिंह घुसून हत्ती कळपात लावे तयांची वाट, तैसे झाले भयभीत कौरव तेथे, तो आवाज ऐकून गलित गात्र झाले सैन्य, म्हणती एकमेका घाबरून सावध रे सावध, तेथे जे धाडसी होते महारथी वीरते तयांनी आपल्या सैन्याते धीर दिधला, सैन्य उत्साहाने उठले दुप्पट जोमाने सरसावले, लोक भयभीत झाले तिन्ही तेव्हा, ऐसे सोडले धनुर्धरानी बाण जैसे मुसळधार पर्जन्य, आले जसे तुफान प्रलय काळी, पाहून त्या बाणवृष्टीस संतोष अर्जुनाच्या मनास, पाहिले तयाने सैन्यास टाकूनी दृष्टी, युद्ध सज्ज पाहून तयाना सकळ त्या कौरवांना,
अर्जुन उचलून धनुष्य बाणा सज्ज जाहला, तेव्हा अर्जुन तो म्हणाला भगवान श्री कृष्णाला, घेऊन चल रथाला मध्यभागी, पाहुदे मजला क्षण भर सकल सैनिक वीर, जया सवे मी झुंजणार आज येथे, कोणा संगे मज झुंजायचे मला आहे पहायचे, निमित्त करून युद्धाचे आले कोण, ऐसे हे सगळे कौरव वाईट दयांचा स्वभाव, राज्य लोभाची घेऊन हाव आले रणी, कौरवा अंगी नसे योग्यता परीही युद्ध सज्जता, नसल्याने अंगी धीरता मरतील ते, इतके अर्जुन तो बोलला मग श्री कृष्णाने रथ नेला, दोन्ही सैन्यात उभा केला मध्यभागी, होते तेथे भीष्म द्रोणाधिक जयासी अर्जुनाची जवळीक, राजे महाराजे अनेक होते तेथे, तेथे स्थिर करुणिया रथ अर्जुनाने तयाना न्याहाळत, पाहिले सैन्य समस्त गंभीरपणे, म्हणे बघ बघ श्री कृष्णा माझ्या सकल आप्तजना, ते ऐकून श्री कृष्णा विस्मय जाहला, श्री कृष्ण मनात म्हणाला काय जाहले अर्जुनाला, असा कसा हा बिथरला आज रणांगणी, पुढील भविष्य जाणून मन शांत ठेवून, धारण केले मग मौन भगवंताने, तेथे अर्जुनाने पाहिले सुलते मामे आपले, पित्यासम भीष्म भले उभे रणांगणी, देखिले मित्र आपले पुत्राधिकांनाही पाहिले, सकळ आप्तजन दिसले त्याला रणांगणी, सुहृदयते सासरे आणिक सगे सोयरे, पुत्र पौत्र धनुर्धरे देखिले तेथे, जयावर उपकार होते केले संकटी जयाना रक्षिले, ते नातेवाईक आपले पाहिले त्याने, आप्तजन दोन्ही सैन्यात प्रवृत्त होऊन युद्धात, उपस्थित जे रणांगणात पाहिले तयाना, पाहून त्या ममत्व भावाला अर्जुन मनी गोंधळला, प्राप्त होता करुणेला संपली वीरवृत्ती, स्त्रिया ज्या कुलीन असती सुंदर आणि लावण्यवती, दुसरी स्त्री सहन न करती कुलीन स्त्रिया, नवी प्रेयसी भेटणे आपल्या धर्मपत्नी सविसरणे, मग औचित्य ते सोडणे भ्रष्ट होऊन, सिद्धी भेटता तपा कारणे मन बुद्धीचे भ्रष्ट होणे, मग विरक्ती विसरणे सिद्धीसाठी, तैसे अर्जुनास झाले त्याचे पुरुषत्वच गेले, जेव्हा कारुण्य ते प्रकटले त्याचे मनी, जशा त्या मांत्रिकाला जो उच्चारात चुकला, मग भूतच बिलगे मांत्रिकाला आपो आप, तसा अर्जुनाचा धीर गेला हृदयी तो द्रवला,
जसा सोमकांतमणि पाझरला चंद्रकिरणांनी, तसा तो अर्जुना ममतेने संमोहित होऊना, खिन्न होऊन अंतःकरण बोलला भगवंता। अर्जुन म्हणे, पहा देवा, माझ्या बांधवांचा मिळावा, आप्त परिवार आघवा जमला तेथे, सर्वांचे युद्ध प्रवृत्त होणे निरणांगणी जमणे, स्वजनांशी युद्ध करणे अनुचित ते। आता मज नच सुचे काही, माझे मज भान नाही, मन बुद्धी स्थिर नाही, पहा माझी कोरड पडली मुखाला, गाते अनुभवती दुर्बलतेला, कंप सुटला शरीराला, निरोमांच उठले, सर्वांगा काटे आले, आणि मन विषण्ण जाहले, बघ हात लुळे पडले गांडीव धरिता, धनुष्य पहा निसटले, हातातून गळून पडले, ऐसे हृदय व्यापिले मोहाने माझे, वज्राहूनही कठीण खंबीर माझे मन, परित्याहूनही बलवान हा मोह। जयाने शंकराही जिंकले, निवात कवचा नष्ट केले, त्या अर्जुनासी मोहाने धरिले, पहा देवा, पहा भुंग्याची ती जात, लाकडा सहज असे छेदित, परी अडके कलिकेत कोवळ्या त्या, गुदमरून असे तो मरत, परिपाकळीस नसे चिरत, ऐसा होत असे मोहित मधा कारणे, पहा आदि पुरुषाची माया, ब्रह्मदेव ही असमर्थ जाणावया, भुली पाडले अर्जुनासया संजय म्हणे, ऐसा तो अर्जुना देखोनी सकल आप्त जना, विसरला लढाऊ पण स्वतःचे, कैसे हळवे पण उपजले चित्त, सैर भैर झाले मग कृष्णास म्हटले, जातो आता अतिव्याकुळ माझे माना, बोबडी गेली वळून, मारणे आप्तजन पाप देवा, या कौरवा का मारावे, धर्म भीमा का सोडावे, हे सगळेच आघवे आप्त माझे, आगलागो या युद्धाला, युद्ध नपटे मजला, प्राप्त होईन पापाला युद्ध करता, म्हणे देवा विचार करता, युद्ध करणे अनिष्टता, युद्ध हे टाळता कल्याण माझे, मज युद्ध इच्छा नाही, राजलोभ न मज ठाई, ठार मारुत हे आतताई कशासाठी, या सर्वांना मारावे निराज्य भोग भोगावे, जळो ते सुख आघवे पार्थ म्हणे, त्रैलोक्य ही नको मजला, काय करू या पृथ्वीला, न मारीन त्या सर्वाला मेलो तरी बेहत्तर, आप्तजनांसी वधावे मग राज्य सुख भोगावे, पापते आघवे पहा देवा, कशासाठी जन्म घेणे, कोणासाठी ते जगणे, आप्तजना मारणे अकल्याणकारी, कुलास इच्छा पुत्राची,
हळतयाचे काय हेची हत्या करणे गोत्रांची पाप देवा हे मनी कसे आणावे आपण वज्राहून कठीण भावे स्वजनांसे हिता चिंतावे ते कल्याण प्रद आम्ही जे जे मिळवावे ते स्वजनांनीच भोगावे त्यासाठी प्राणही अर्पावे ते कर्तव्य माझे आम्ही पृथ्वीचे भूपाळ जिंकून ते राजे सकळ आम्ही संतोषावे कुळ आपुले जे ते माझे आप्त समस्त युद्धास हो ऊन प्रवृत्त कर्म करण्या विपरीत आले येथे सोडोनी स्त्रिया संतान सांडोनी धन प्राण शस्त्रे घेऊन आप्तजन आले येथे यासी मी कैसा मारू कोणावर नेम धरू निज हृदया करू आघात कैसा जाणतोस तू हे कोण पहा भीष्म आणि द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हावरी काके मामे सासरे शालक बंधू सारे पुत्र पौत्रादिक पहारे आले येथे हे अति जवळचे सगे सोयरे आमचे पाप लागेल ते साचे तयासी मारता ते काहीही करोत मज ठारही मारोत परिकरणे तयाचा घात अयोग्य देवा त्रैलोक्यचे ही समस्त जरी राज्य होईल प्राप्त मारणे कौरवाना अनुचित आहे देवा जर यांसी मी मारील अपकीर्ती ती होईल मग पदनामी ती चिरकाल माझी देवा जर वध करेन यांचा डोंगर घडेल पापांचा सखा तू माझ्या हक्काचा जाशील दुरी कुलहत्या ती करता पाप अंगी लागता तुझ ईश्वरासी अंतरता सुख कोठे आग लागली उद्यानाला त्यात जोर चढला हवेला मग पहाती कोकिला उडून जाई चिखल युक्त सरोवर पाहुनी ते चकोर मग उडून जाती दूरवर शोधण्या पाणी देवा ते तैसे होईल तू मज सोडून जाशील पुण्य जर ते संपेल माझे देवा म्हणून मी हे न करी युद्धी शस्त्र न धरी युद्ध ते अकल्याणकारी दिसे मजला तुझसी अंतरता काय ती उपयोगिता मग दुःखाचीच वार्ता माझ्या जीवनी म्हणून कौरवा मारावे मग भोगते भोगावे कधीच न ते घडावे ऐसे कर्म ते लोभास भुलले आणि युद्धासी ठाकले परिहित आम्ही आपुले सांडू नये हे ऐसे कैसे करावे सगे सोयरे ते मारावे माहित असूनही सेवावे विषजैसे जंगलातून ते जाणे सिंहाचे सामोरे येणे मग तयासी चुकवणे लाभदायी दिवा तो विझवावा आणि अंधाराचा आश्रय घ्यावा
ते लाभप्रद का देवा सांग मजला समोर अग्नि देखोनी जरन गेलो तया टाळुनी मग तो टाकी जाळुनी क्षणार्धात युद्ध पाप मूर्त अंगी बिलगु असे पहात सांग का युद्ध प्रवृत्त भावे आम्ही अर्जुन म्हणाला ते धवा ध्यानी घ्यावे तुम्ही देवा पापाचा हा कावा ओळखला मी लाकडावर लाकूड घासता ठिणगी ती प्रकटता मग वणवा तो पसरता जळे अरण्य तैसे भाऊबंद आपसात लढले जर मत्सरात मग त्या युद्धात नाश कुळाचा ऐशाया पापाने घडे नीतिमत्तेचे लोपणे मग कुलधर्माचे संपणे आपो आप सारा सार विचार संपता अविचार तो आचरता अनीतीची मग सत्ता सर्व दूर प्रकाशित दिवा मालवणे अंधारी ते रहाणे मग घडेच अडखळणे आपो आप तैसे नीतिमत्ता ती जाता अधर्म तो आचरता वाढता ती भ्रष्टता पाप घडे यमनियम सांडता इंद्रिये सैर होता मग घडे व्यभिचारिता कुलस्त्रियांठाई सांगल्या वाईटाचा संकर होता उत्तम अधम एकत्र येता धर्माचरण संपता संपे धर्म जैसे बळी ठेवता चव्हाट्यावरती कावळे ते झडप घालती तैसी पापे प्रवेशती त्या कुळी मग संपूर्ण त्या कुळाला आणि त्या कुळ घातक्याला जाणे घडे नरकाला आपो आप मग वंशवेल हो ऊन दुषित पितर पतन पावतात दुर्गती मग प्राप्त त्या पितराना जेथे नित्य कर्म थांबते आणि नैमित्तिक संपते मग करावे श्राद्धते कोणाचे कोणी मग पितर काय करती जे स्वर्गीचे स्थान गमावती पुन्हा कुळी जन्म घेती वारंवार लागता सर्प विष नखाग्रिते मस्तकी पटकन चढते तैसे सारे कुल बुडते संपता धर्म देवा ऐका तुम्ही आणिक तेथे घडे महापातक पतित होती लोक संगती कारणे जैसे आपल्या घरात आग लागता अकस्मात असे मग जळत शेजारही तैसे भ्रष्टांच्या संगतीत लोक जे येतात तेही भ्रष्ट होतात आपो आप अर्जुन म्हणे ते कूळ युक्त नाना दोष सकळ मग नरक निरय केवळ त्यांच्या नशीबी निरय नरकी जे पडती न सुटती ते कल्पांती ऐसी होतसे गती कुलक्षय होता देवा इतके मी सांगितले परितुवा कारुण्य न उपजले काय हृदय वज्राचेच केले
आता तुम्ही ज्या साठी राज्य सुख अपेक्षावे ते शरीर क्षणिक आघवे तरीही का न त्यजावे पाप आम्ही जे वडील सकळ आपुले खुनी दृष्टीने म्या पाहिले पाप का लहान घडले माझे ठाई वडील धाऱ्यांचा वध करून का रहावे जिवंत आपण त्यापेक्षा शस्त्र ते टाकून मरेन मी मेलो तरी उत्तम परिपापन करीन अधम झालो जरी मी खतम आज येथे ऐसे देखोनी सकळ अर्जुनाने आपुले कुळ म्हणे युद्ध ते केवळ नरकवास मग त्या वेळेला अर्जुन काय बोलला संजय म्हणे धृतराष्ट्राला ऐका आता अर्जुना उद्वेग आला तो अत्यंत गहिवरला मग पहा तो उतरला रथाखाली जैसा राजपुत्र पदच्युत होता से अपमानित वा सूर्य राहुग्रस्त तेजहीन सिद्धीसाठी तप करणे मग भ्रमिष्ट ते होणे ऐसे कामना कारणे ते दीनवाणी तैसा तो धनुर्धर होऊन दुःखाने जर्जर रथातून पहा पाय उतार झाला असे मग धनुष्य बाण टाकला अर्जुना अश्रुपात झाला ऐसा प्रकार तो घडला म्हणे संजय आता यावरी तो वैकुंठनाथ देखोनी दुःखी पार्थ पहा अति सुंदर परमार्थ सांगेल आता ती सविस्तर पुढील कथा कौतुक होईल ऐकता ज्ञानदेव म्हणे आता ऐकाल तुम्ही ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः।